विधानसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर किती उमेदवार रिंगणात असणार व निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. असे असले तरी आमदार होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रचारासाठी अवघे 14 दिवस मिळणार आहेत. त्यासाठी विविध पक्षाकडून प्रचारासाठी हायटेक यंत्रणा राबवली आहे. सोशल मीडिया, पथनाट्य, पत्रके यासह विविध भन्नाट कल्पना राबवून उमेदवार आपला प्रचार करणार आहे. त्याची जय्यत तयारीही केली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबरला लागली आहे, त्यामुळे विविध पक्षाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची अद्याप यादी जाहीर झालेली नाही, त्यामुळे इच्छुकांकडून तिकीट मिळवण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली जात आहे. असे असले तरी भावी आमदार, परमनंट आमदार असे बॅनर लावलेल्या इच्छुक उमेदवारांना प्रचारासाठी फक्त 14 दिवस मिळणार आहेत.